मनुष्य जन्म हा तसा दुर्मिळच, पण हे आयुष्य कसं जगायचं हे मात्र आपल्या हातात असतं. अगदी पाडगावकरांनी लिहिलेल्या कवितेसारखं, सांगा कसं जगायचं, रडत रडत की गाणं म्हणत, पहिला अर्धा भरला म्हणायचं की सरला म्हणायचं, तुम्हीच सांगा कसं जगायचं, रडत रडत की गाणं म्हणत. खरं तर आयुष्यात संकटाचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो, काहींना आर्थिक, काहींना मानसिक, तर काहींना शारीरिक. पहिल्या दोन बाबतीत मात करणं हे थोडं सोपं वाटतं, पण शारीरिक संकटाचा सामना मात्र ज्यावर ते येतं त्यालाच करावा लागतो. अशा संकटावर धीरोदात्तपणे मात करून जो काहीतरी वेगळं उत्तम कार्य करून दाखवतो आणि सामान्य जीवन जगणाऱ्यांपेक्षा असामान्य उंची गाठतो, तोच या आयुष्याचा खरा आनंद घेऊन दुसऱ्यालाही देऊ शकतो. अशाच आनंदाची कस्तुरी गवसली ती रंगांच्या दुनियेत मुक्तपणे संचार करणाऱ्या चित्रकार शिवमला. शिवम संजीव हुजूर बाजार. शिवमला विशेषत्व बहाल करूनच जणू परमेश्वरानं पृथ्वीवर पाठवलं ते आयुष्याच्या कॅनव्हसवर शिवमची रंगांची आगळी दुनिया साकारण्यासाठीच. शिवमला सामान्य जनांच्या तुलनेत फक्त 20% श्रवण क्षमता लाभली आहे, असं असून सुद्धा त्याच्यातल्या संवेदनशील चित्रकारानं त्यावर मात करून त्याला त्याच्या कलेनं असामान्य बनवलंय. चित्र हेच विचार, चित्र हीच भाषा, चित्र हाच संवाद झाले शिवमसाठी. त्यासाठी ललित कला महाविद्यालयात त्यानं प्रवेश घेतला. रंगरेषांची ही दुनिया त्याला अधिकच भावली. त्याला जणू त्याचा स्वरंग सापडला, तो हरखून गेला, त्यात रममाण झाला. आई वडिलांकडून मिळणारं प्रोत्साहन आणि गुरूंकडनं मिळणाऱ्या कलेचं दान भरभरून स्वतःत सामावू लागला. रंगरेषांच्या या जगात स्वतःचं वेगळं असं अस्तित्व निर्माण करण्यासाठी कॅनव्हास, रंग, रेषा यातून साकारलं जाणारं शिवमच्या संवेदनशील मनातलं चित्र अनेक भावभावना व्यक्त करतं. इतकं मुक्तपणे की चित्र भावनेच्या स्वरूपात आपल्या मनात कायमचं घर करतं. शिवमला त्याच्यातल्या चित्रकारानं आनंदानं जगणं शिकवलं. त्याच्या चित्रातून आपणही ते शिकूया, हा आनंदाचा ठेवा आपल्याकडे बाळगून. ही उत्तम कलाकृती आपल्या दिवाणखान्याची, कार्यालयाची ही तर शोभा वाढवेलच, पण त्याचबरोबर जे जे लोक ही कलाकृती बघतील त्यांनाही कदाचित त्यांच्या भावनांचं प्रतिबिंब त्यात गवसेल. शिवम त्याच्या चित्रांबद्दल आपल्याशी संवाद साधतोय, त्याच्या मागचा विचार स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. त्यातूनच त्याची या चित्रांविषयीची तळमळ स्पष्ट होतीये. आता शिवम जे बोलतोय ते शब्द, त्याची भाषा आपल्याला कदाचित उमगणार नाही. तेव्हा त्याच्याशी संवाद साधण्यासाठी जाणून घेऊया त्याची चित्रांची भाषा, त्याच्या शब्दांपेक्षा जास्त संवाद साधणारी.